तर आई मी तुला थोडे प्रश्न विचारणार आहे, त्याची तू उत्तर दे. आपण चालू करूया. आणि आता पहिला प्रश्न आहे कि तुमचा जन्म कधी व कुठे झाला? माझा जन्म निजामपूर साक्री तालुक्यात निजामपूर म्हणून गाव आहे, तिथं जैताने म्हणून एक जैतान्याला 1951 25 डिसेंबर 1951. पुढील प्रश्न, तुमच्या पूर्वजांविषयी थोडक्यात सांगा. उदार, मुळगाव, व्यवसाय, कुलदेवता आणि कुलदेवी. कुलदेवता माझ्या इकडची वेगळी आहे आणि आपली इकडची वेगळी आहे म्हणजे. मग कोणती सांगायची तुला? दोन्ही दोघ सांगू का? त्यांची व्यवसाय कुलदेवता आणि देवी. व्यवसाय माझ्या वडिलांचा शेतीचा होता आणि इकडे त्यांची नोकरी होती. आणि तिकडे आईकडचे माझ्या आईकडच्या देवी गडावरची मानत होती पूर्वी. आता बीजासनी आणि आपली देखील बीजासनी देवी आहे. पुढील प्रश्न, तुमचे मामांचे गाव कुठले? तुम्ही तिथे पहिल्यांदा कधी गेले? मी लहान असताना मामाकडे जायची आणि साक्री तालुक्यात निजामपूर जैताने म्हणून गाव आहे, तिथं माझ्या मामाचं गाव आहे. तुम्ही तिथं केव्हा गेले? केव्हा गेले? मी लहान असताना लग्नाच्या आधी जायची, नंतर नाही जाणं झालं. तुमच्या बालपणी विषय सांगा. शाळेत शिक्षण कुठे झाले? माझं गोडद्याला झालं, माझ्या मायरी आईकडे शाळेत शिक्षण 7वी पर्यंत झालं आणि मी फायनलला 60% पास झाली होती. म्हणून मला गुरुजींनी माझा चांगला सत्कार केला होता, म्हणजे बा अभिनंदन केलं होतं माझं. फायनल 7% मला नोकरी मिळत होती. पुढचे शिक्षण कसे झाले? शिक्षणात काही अडचण आल्या का? काही विशेष आठवणी? शिक्षण माझं 7वीपर्यंत झालं, पुढे माझ्या वडिलांनी आमची बाहेरगावी शाळा असल्यामुळे पाठवलं नाही. साक्रीला शाळा होती तर स्कूल, तिथं नाही पाठवायची म्हणजे. आपले आता एवढं शिक्षण बस झालं आणि आता नंतर लग्न करायचे बा. मग अडचणी एवढ्याच होती की मग घरातही मदतीला पाहिजेच पाहिजे. लग्नापूर्वी तुम्ही कुठे राहत होता? लग्नानंतर कुठे राहिला? लग्नापूर्वी मी गोंदियाला राहत होती आणि लग्नानंतर पहिल्यांदाच तुझ्या दादांची नोकरी अंबरनाथला होती, मग वर्षी होऊन अंबरनाथला गेली. तुमच्या आयुष्यात आलेल्या एक मिनिट सॉरी सर तुमच्या छंदाविषयी सांगा. लग्नापूर्वी काही वेगळे आवडी निवडी? मला लग्नाच्या आधी खूप गप्पा मारायला आवडायचं, बायांशी गाणे म्हणायला आणि रांगोळी काढायला आणि विणकाम स्वेटर आणि विणकाम करायची आणि इतर काम घरकाम. छंद वाचनाचा होता. तुमच्या आयुष्यात आलेले मित्र परिवाराबद्दल आठवणी सांगा. माझी मैत्रीण होती एक, आम्ही 7वीला तिघच जणी होती. एक माझी काकांची मुलगी कुसुम मावशी म्हणून ती आणि एक लीला म्हणून होती. तिघच मुली आम्ही बऱ्याच वर्ष 3 वर्ष एकत्र, तीनच मुली होती एवढ्या गावामध्ये शाळेमध्ये तीनच मुली होती आम्ही. ती माझी जीवलग मैत्रीण लीला म्हणून होती. पुढील प्रश्न आहे, तुम्ही कोणकोणत्या शहरात राहिलात? कुठे नंदुरबारला जास्त आवडायच. आणि तुम्ही कुठल्या शहरात राहता? मी अंबरनाथला राहिली, तिथून बदली झाली नंदुरबारला. नंदुरबारहून धुळ्याला आली, पण धुळ्यापेक्षा पण मला नंदुरबार जास्त पसंत होत. नेक्स्ट
तुम्हाला काय खायला आवडते आणि काय नाही आवडते? मला काय खायला आवडतं? भात खिचडी. आमच्या लहानपणापासून आम्ही भात खिचडी जास्त खातो. भात खिचडी आणि वरण भात आणि खिचडी. आणि काय नाही आवडत? काय आवडत नाही असं नाही, सगळं आवडत होत पण थोडं थोडं. म्हणजे छोट्या क्वांटिटी मध्ये, छोटं भाज्या बिजा छोट सगळं आवडायचं, नॉनव्हेज वगैरे सगळं. पण भात खिचडी जास्त करून भात खिचडी आवडायची. तुम्ही स्वतःच्या घरात कधी राहिला आलात? ते कसे बांधले किंवा घेतले? आम्ही जसं माझं लग्न झालं तसं भाड्याच्या घरात होतो आणि मुलं दोन्ही झाल्यानंतर शेखर आणि संजय आणि माई हे सगळे भाड्याच्या घरात. नंतर मग मुलं मोठे झाल्यावर मग थोडा थोडा पैसा झाला तर आम्ही धुळ्याला घर घेतलं आणि 1990 ला घेतलं स्वतःच्या घरात. छोटस घेतलं आम्ही, पैसे तेवढे होते तेवढे थोडस छोटस घेतलं. शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही आयुष्यात बरेच कठीण प्रसंग पाहिले असतील पण काही विशेष आनंदाचे क्षण असतील त्यापैकी तीन आनंदाचे प्रसंग सांगा. तीन आनंदाचे प्रसंग मला म्हणजे आनंदाचे प्रसंग पुष्कळ आले पण मुलांचे लग्न हे मला म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट होती. दोन्ही मुलांचं लग्न, माईचं लग्न आणि दुसरं वडिलांना आईला भेटायला जाणं आणि सासू सासऱ्यांकडे काहीतरी सण एखादा म्हणला तोही आनंद व्हायचा वर्षीला दिलेले का. तिसरा तिसरा सांगितलं तीन ना झाले ना तीन तीन झाले. अजून काय सांगायचं असेल तर विचार. आमच्यावर असे प्रसंग आले चांगले वाईट वगैरे पण त्याला सामोरे गेलो आम्ही असं काही वाटलंच नाही मला दुःख म्हणून असं काही वाटलंच नाही. जरी कठीण प्रसंग आला तरी वाटलं नव्हतं असं. आणि मग नंतर मुलांचं लग्न झाल्यानंतर मग खूप समाधानीत झालं. मग आम्ही चारी धाम केले. मग नंतर अमेरिकेला गेलो. अमेरिकेला गेल्यानंतर मग मला जो मुला माझ्या मुलांचे नात नातू वगैरे सगळे.